मित्रांनो, 18 नोव्हेंबर 2022 रोजी दृश्यम 2 हा हिंदी बॉलिवूड चित्रपट रिलीज झाला हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. या चित्रपटानं धमाका केलेला आहे, अक्षरशः धमाका केलेला असं म्हटलं तर हरकत नाही. मित्रांनो, ॲक्टिवनामा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. कारण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा प्रभाव इतका पडलेला आहे. बॉक्स ऑफिस म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, कमाईच्या बाबतीत जे काय आहे आपण बोलतोय ते बॉक्स ऑफिसच्या बाबत म्हणजेच कमाईच्या बाबत बोलतोय. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं अक्षरशः धमाल केलेली आहे. तर मित्रांनो, बॉलिवूडमध्ये काही बरं काही चाललेलं नसताना अशा चित्रपटानं असं धमाल केल्यामुळं बॉलिवूडची प्रतिष्ठा काही प्रमाणात वाचलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक चित्रपट येत होते आणि आपटत होते आणि तशातच दृश्यम 2 हा चित्रपट रिलीज झाला आणि सगळ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या. या दृश्यम चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडलेले आहेत, अनेक चित्रपटांना मागे टाकलेले आहे. रेकॉर्ड मोडलेलं आहे म्हणण्यापेक्षा अनेक चित्रपटांना या मागे टाकलेलं आहे. तर काय या दृश्यम चित्रपटाचं जे काय सद्यस्थिती आहे, जे काही रिव्ह्यू आहे मी तुमच्यासमोर सांगत आहे. पहिला एक व्हिडिओ मी बनवलेला असेल, परंतु हा दुसरा व्हिडिओ बनवतो आहे या दृश्यम चित्रपटाविषयी. कारण विषय हा चित्रपटाचा चांगला आहे, थ्रिलर सस्पेन्स हा चित्रपट असल्यामुळं लोकांमध्ये एक उत्सुकता होती, ती उत्सुकता अजून वाढत चाललेली आहे. आणि हा चित्रपट चालतो आहे, संडेला बऱ्याचशी कमाई होत असते, परंतु सोमवारीसुद्धा कमाई 3-4 दिवस झाले असतानासुद्धा कमाई त्याची वाढतच आहे. तर मित्रांनो, मी आहे नामदेव जानकर, ॲक्टिवनामा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आहे. मित्रांनो, आपण बोलत आहोत दृश्यम या चित्रपटाविषयी. तर दृश्यम चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत आहे, मी आत्ताच बोललेलो आहे. सस्पेन्स आणि थ्रिलर असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार अशी काही आशा पूर्वीच वर्तवली जात होती. कारण बऱ्याच ॲडव्हान्स बुकिंग या चित्रपटासाठी झालेलं होतं आणि ॲडव्हान्स बुकिंग झाल्यामुळं हा चित्रपट नक्की चालणार, नक्की सुपरहिट होणार असं वाटत होतं आणि झालं तेच. चित्रपटाची नॉनस्टॉप कमाई सध्या सुरू आहे. सलग 4th दिवशीसुद्धा चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे. तो मंडे टेस्ट म्हणजे सोमवारच्या टेस्टमध्ये सुद्धा फास्ट झालेला आहे. हा 2015 दृश्यम हा चित्रपट आलेला होता, त्याचाच हा सिक्वल आता या प्रेक्षकांना भेटीला आलेला आहे. आणि हा खरं पाहता हा जो रिमेक आहे तो मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 2015 रिमेक आलेला होता, नंतर हा हिंदी चित्रपटाचा दुसरा रिमेक आहे. तर हा चित्रपट बॉलिवूडमध्ये सध्या खूपच बॉक्स ऑफिस गाजवतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर या चित्रपटाचा काही विक्रम आता आपण बघूया. या चित्रपटाला जवळजवळ 8 चित्रपटांना मागे टाकलेले आहे. म्हणजे ओपनिंगला कमाई करणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट या वर्षातला ठरतोय. दृश्यम 2 अजय देवगण आणि अक्षय खन्ना यांचा चित्रपट हा दुसरा पहिला चित्रपट होता ओपनिंगला सर्वात जास्त कमाई करणारा. ब्रह्मास्त्र हा चित्रपट होता, त्यानंतर दृश्यम 2 नंबर लागतो आहे या वर्षातल्या सुपरहिट चित्रपटामध्ये, चांगली कमाई करणाऱ्या चित्रपटामध्ये, बॉक्स ऑफिसवरती हिट होणाऱ्या चित्रपटामध्ये. तर पुढे पाहूया आपण याने कोणकोणत्या चित्रपटांना मागे टाकलेलं आहे या वर्षीच्या, आपण पाहूया. या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग बघता, पहिल्याच दिवशी या चित्रपटानं 12 कोटीचा गल्ला जमलेला आहे. म्हणजे जेवढा आपण अंदाज केलेला होता पहिल्या दिवशी जेवढी कमाई होईल त्याच्या कितीतरी पट जास्त कमाई दृश्यमने केलेली आहे. म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त कमाई या दृश्यम 2 चित्रपटाने केलेली आहे. बघा, अक्षय खन्ना आणि अजय देवगण यांचा हा या वर्षातली सगळ्यात ओपनिंग कमाई करणारा 2 नंबरचा चित्रपट ठरलेला आहे. म्हणजे 1 नंबरचा कोणता चित्रपट असेल असं तुम्हाला वाटतंय? ब्रह्मास्त्र हा रणवीर कपूरचा चित्रपट होता, त्यानंतर हा अजय देवगणचा आणि
अक्षय खन्नाचा हा चित्रपट मांडला जातो. बघा, या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 15.38 कोटी रुपयांचा गल्ला जमवलेला आहे. जवळपास 50 कोटीच्या बजेटमध्ये हे चित्रपट तयार झालेला आहे. म्हणजे चित्रपटाचा जो मेकिंगचा खर्च आहे, प्रोडक्शनचा खर्च आहे, तो खूप त्या मानानं कमी आहे असं म्हटलं तर, कारण आता बॉलिवूडचे बरेचसे चित्रपटाचा बजेट इतका मोठा आहे, त्या मानानं 50 कोटी म्हणजे चित्रपटाचा बजेट हा खूप कमी आपल्याला दिसून येतो. तर पहिल्या दिवशी 15 कोटीची कमाई करणे ही खूप चांगली बाब मानली जाते बॉलिवूडसाठी. मात्र दृश्यम 2 हा चित्रपट ब्रह्मास्त्रला मागे टाकण्यात मात्र तो यशस्वी झालेला दिसत नाही. अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र पार्ट 1 शिवाय या चित्रपटाची ओपनिंग कमाई 36 कोटी होती. या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा, म्हणजे ओपनिंग कमाई करणारा पहिला चित्रपट हा ब्रह्मास्त्र आहे. त्यानंतर दृश्यम 2 हा 2 नंबरची कमाई करणारा हा चित्रपट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बघा, अजून कोणकोणत्या चित्रपटाला या दृश्यमनं मागे टाकलेला आहे कमाईच्या बाबतीत ओपनिंग कमाईमध्ये, तर आपण पहिला ब्रह्मास्त्र 1 नंबरला तो पुढंच आहे दृश्यम 2च्या. तर अजून 8 चित्रपटांना मागे टाकून ओपनिंगबाबत दृश्यम 2 नंबरला कसा येऊन बसला, तर आपण ओपनिंग कमाई प्रत्येक चित्रपटाची बघूया. आता कोणकोणते चित्रपट मागे पडले दृश्यमच्या तुलनेत ते आपण आता बघूया. बघा, काही रिपोर्टनुसार दृश्यम 2 ने जवळपास 8 चित्रपटांना ओपनिंग कमाईच्या बाबतीत मागे टाकले. कोणते चित्रपट आहेत ते पहा. रामसेतू 15.25 कोटी रुपये, भूल भुलैया 14.11 कोटी रुपये, बच्चन पांडे 13.25 कोटी रुपये, लालसिंग चड्डा 11.70 कोटी रुपये, सम्राट पृथ्वीराज 10.70 कोटी रुपये, विक्रम वेधा 10.58 कोटी रुपये, गंगूबाई काठियावाडी 10.50 कोटी रुपये, शमशेरा 10.25 कोटी रुपये. म्हणजेच या इतक्या चित्रपटांना दृश्यम 2 ने मागे टाकलेल्याने आणि तो 2 नंबरला जाऊन बसलेला आहे. म्हणजेच याच्यावरून बघा, बॉक्स ऑफिसवरती दृश्यम 2चा बोलबाला सध्या दिसून येतो आहे आपल्याला. तर दृश्यम आणि दृश्यम 2 हे साऊथचे सुपरस्टार मोहनलाल यांच्या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. आणि हा हिंदी रिमेक, पहिला हिंदी रिमेक तो 2015 आलेला होता, त्याचाच हा सिक्वल सध्या गाजत आहे. तर सस्पेन्स आणि थ्रिलर असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती चांगलीच कमाई करत असल्यामुळे बॉलिवूडची कॉलर काहीशी ताट झालेली आपल्याला दिसून येईल. कारण बॉलिवूडमध्ये खूपच काही वेगळं चित्र होतं या दृश्यम चित्रपटाच्या अगोदर. दृश्यम 2 हा अजय देवगन, अक्षय खन्नासोबत श्रिया सरन, तब्बू, इशिता दत्ता, रजत कपूर यांच्या भूमिका आपल्याला दिसून येतात. हा चित्रपट खऱ्या अर्थानं बॉलिवूडसाठी तारणहार ठरलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.